ऐसा कौन सा मजहब बोल सकता है कि अपनी माँ के सामने सिर मत झुकाओ? कोई मजहब नहीं बोलता, आपका भी मजहब नहीं बोलता, दुनिया का ऐसा कोई मजहब नहीं है जो ये कहेगा कि अपने माँ के सामने सिर मत झुकाओ। वंदे मातरम हे धार्मिक गीत नहीं, वंदे मातरम हे कुठल्याही पूजा अर्चनेचं गीत नाही आहे। भारताच्या संविधानाने याला राष्ट्रगानाचा दर्जा दिलेला आहे, आपण संविधानाला मानतो म्हणूनच या सभागृहात आहोत। तर मी असं चुकीचं इंटरप्रिटेशन यात करून करोडो करोडो लोकांच्या भावनेला अशा प्रकारे ठेस आपण पोचवू नका। आपलं जे म्हणणं आहे आपण जरूर मांडा, पण त्याच्यामध्ये वंदे मातरम मांडण्याचं काही कारण नाही। हमारा माँ के सामने भी सर नहीं झुकाते, हम दुनिया में किसी के सामने, अध्यक्ष महोदय हमारा मजहब अलाउ नहीं करता। अध्यक्ष महोदय, माझी अबू आझमी साहेबांना विनंती आहे, या सभागृहात आणि देशात लाखो लोकांचा, लाखो नव्हे संविधानासहित करोडो लोकांचा वंदे मातरमच्या प्रती श्रद्धा आहे, आणि अशा वंदे मातरमच्या संदर्भात त्यांनी जे काही मत या ठिकाणी व्यक्त केलं हे योग्य नाही आहे अशा प्रकारे। और अबू भाई, ऐसा कौन सा मजहब बोल सकता है कि अपनी माँ के सामने सिर मत झुकाओ? कोई मजहब नहीं बोलता, आपका भी मजहब नहीं बोलता, दुनिया का ऐसा कोई मजहब नहीं है जो ये कहेगा कि अपने माँ के सामने सिर मत झुकाओ। वंदे मातरम हे धार्मिक गीत नहीं, वंदे मातरम हे कुठल्याही पूजा अर्चनेचं गीत नाही आहे। भारताच्या संविधानाने याला राष्ट्रगानाचा दर्जा दिलेला आहे, त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे अबूभाईंकडनं देखील माझी अपेक्षा आहे की शेवटी आपण संविधानाला मानतो म्हणूनच या सभागृहात आहोत, या सभागृहात तोच येऊ शकतो जो संविधानाला मानतो। तर मी असं चुकीचं इंटरप्रिटेशन यात करून करोडो करोडो लोकांच्या भावनेला अशा प्रकारे ठेस आपण पोचवू नका। आपलं जे म्हणणं आहे आपण जरूर मांडा, पण त्याच्यामध्ये वंदे मातरम मांडण्याचं काही कारण नाही आहे। वंदे मातरम हे आमच्याकरता कालही आमचं राष्ट्रगान होतं, आजही आमचं राष्ट्रगान आहे। ज्या प्रकारे जनगणमन हे आमचं राष्ट्रगीत आहे, तसंच वंदे मातरम आमचं राष्ट्रगान आहे। त्याशिवाय आपण या सभागृहाला सुरुवात करत नाही, या सभागृहामध्ये आपण वंदे मातरम आणि जनगणमन म्हणतो, त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारची भावना योग्य नाही आहे। बाकी आपल्याला जे मुद्दे मांडायचे असेल ते आपण जरूर मांडा।